गुरुजी यो ये बसो गुरुजी बस बस म्हणता आता का माझ्या डोक्यावर बसतो नाही गुरुजी मी खालीच बसतो तुमचंच मानाड मोड खाली सुद्धा बसू नको मला सांग तू हे काय घातलंस काय म्हणते तू तुडतुडा घातला गुरुजी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी असं तुडतुडा घालायचं असतो त्याचं काय झालं गुरुजी दोन दिवस झालं डळांनी लागली गुरुजी मला मायन सगळे कपडे धुवायला टाकले तेव्हा घालच काय नव्हते म्हणून बापाचा धोतर जोडा घालून आलो तरी असा धोतर जोडा गुरुजी धोतराबद्दल काय बोलू नका धोतर म्हणजे महाराष्ट्राची शान आणि शेतकऱ्याची जान आहे गुरुजी आणि धोतर घातलं म्हणजे कसं किल्लरला बसल्यागत वाटतंय बघा बरोबर ते धोतराच्या राहुनी बाजूला मला सांग तू काल कशाला का बरेस काल काय मग आजीची मौत होती का नाही गुरुजी काल आजीची तेरवी होती तिकडे जाऊन वजा वाहनला गुरुजी मूर्खा आपल्या गुरुजींना निमंत्रण नाही का द्यायचं मला कावता नव्हतं गुरुजी मीच बिना अवतारच गेलो होतो अरे मूर्खा नालायकात गाढवा जी कुणाची होती कोणाची काय सांग आपल्याला काय जेवायला झालं बस झालं मूर्खा नालायकात बेश्रमा शाळा सोडून देऊन तिकडे जेवायला जातोस तुम्ही नाही का पिरियड सोडून देऊन जेवायला जात ते कसं कळत अभ्यासाच कळत नाही बापानं नाव ठेवलं ज्ञानेश्वर वाटलं असेल एखादी ज्ञानेश्वरी लिहिशील ज्ञानेश्वरीला बापानं घेवलेलं फायदा आणि नाही तिथलं कातड काढलं हा गेलास मुलींच्या आयुष्यावर गेलास हा ते कसं कळत अभ्यासाच कळत नाही अभ्यासाचा नावानं बोंबा बोंब मला सांग बरं पहिल्या बाजीराव पेशव्याजवळ एक सुंदर स्त्री होती त्याची पत्नी तिचं नाव काय येणार गुरुजी अरे एवढं सोपं उत्तर येत नाही तुला कसं येणार गुरुजी मी तेव्हा जन्मलोच नव्हतो की अरे मूर्खा मस्तानी नव्हे का मस्तानी असे गुरुजी पण मी त्याच्या लग्नालाच गेलो नव्हतो मला शिकवतोस गर्दा गर्दा जरा शांत बस की सांगितलेलं कळेना का म्हणा तुला चेटी पिवळी करीन मग कळेल गणिताचं काही समजत नाही आणि इतिहासाच काही येत नाही विज्ञानाचं विचारावती तुमची विज्ञानाचं येते की सगळं काय येते तुला विज्ञानाच मला सांग बरं समुद्राचं पाणी खारट का लागत समुद्राचं पाणी तुमची समुद्राच्या पाण्यामध्ये माशा असतात त्या माशा अशा पवतात पवलं की त्याला घाम येते आणि मग ते घाम पाण्यात मिसळत म्हणून समुद्राचं पाणी खरट लागते अरे मूर्खा समुद्राच्या पाण्यात क्षार विरघळलेले नसतात का असतात गुरुजी मूर्खा नालायका बेश्रमा तुला थोडी तरी अक्कल आहे का नाही काहीतरी करता का नाही काय कळलं म्हणून तर येतो की शाळेत कळत असल्यावर कशाला येत होतो मी आहे म्हणून सगळ्या जण मला राग राग करतात कोणीच मला प्रेमाने शिकत नाही अरे मी शिकवतो ना रे प्रेमाने कधी शिकता वर्गात आलो तर वापस नुसत्या शिवण देण्यावर तुम्ही जर अशा शिवा देत असलात तर माझ्या मनात तुमच्याबद्दल आदर नाही समजली गुरुजी मला शाळा शिकायची गुरुजी मला प्रेमाने शिकवा गुरुजी मला प्रेमाने शिक